साढ़े तीन शक्तिपीठांपैकी अर्थपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे भगवती मंदिर परिसरातील विश्वस्त संस्थेने भाविक व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे कॅमेरे यांची दिशा व दानपेटी असलेल्या परिसरात छेडछाड करत जळालेल्या नोटा प्राप्त झाल्याची तक्रार सुरक्षा विभागाने दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी व्यवस्थापनाकडे सादर केली होती. वरिष्ठ अधिकारी वर्गाने मंदिर परिसरामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन नोंदवलेले निष्कर्ष तसेच गोपनीय प्रकारात सुरू केलेली चौकशी या प्रक्रियेद्वारे सीसीटीव्ही यंत्रणेचे कॅमेरे हलवले होते. कॅमेऱ्याच्या समोर चुना लावल्याचंही आढळून आलं. त्याचबरोबर जळालेल्या नोटा घटनास्थळी आढळून आल्या, मात्र कोणत्याही दानपेटीची फोडतोड झालेली नव्हती. तसेच सीलही सही सलामत होतं. त्यानुसार श्री भगवती मंदिर परिसरातील तसंच इतर व घटनास्थळी किमान दर्शनी विभागाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिनांक 13 फेब्रुवारी 2023 पासून ते 2 मार्च 2023 पर्यंत केलेल्या गोपनीय तपासणी अंतर्गत अध्यक्ष व विश्वस्त मंडळाकडे प्रत्यक्ष प्रकारात सादर केलेल्या अधिकृत तपशीलानुसार त्या अंतर्गत उपलब्ध झालेले निष्कर्ष याबाबत अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या सूचनेप्रमाणे भगवती मंदिरात महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे कार्यरत सुरक्षा रक्षक यांनी दिनांक 12 फेब्रुवारी रात्री 9 वाजेपासून ते 13 मार्च रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान भगवती मंदिरातून रोपेकडे बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या 2 विविध दानपेटीतून काठीच्या सहाय्याने चलनी नोटा काढण्याचा प्रयत्न केला. तसेच काही चलनी नोटा काढण्यात संशयित यशस्वी होऊन दानपेटीतून रक्कम चोरीला गेले. त्यानंतर त्याने परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर चुना लावून त्यांची दिशा बदलून सदरची चोरी केली. सदरचा कर्मचारी हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अखत्यारीतील असल्याने घटनेच्या संबंधित उपलब्ध तपशील हे सुरक्षा महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सादर करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने दिले. या घटनेमध्ये विश्वस्त संस्थेच्या सुरक्षा यंत्रणेला इजा पोहोचवणे तसंच दानपेटीतून चलनी नोटांची चोरी करण्याची वस्तुस्थिती विचारात घेता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे सुरक्षा कर्मचारी सोमनाथ हिरामन रावते वयवर्ष 30 याच्या विरुद्ध गळवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 63/2023 अन्वये भारतीय दंडविधान कलम 379-427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा पुढील तपास गळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम करीत आहे. याबाबत अध्यक्ष तसंच विश्वस्त मंडळांकडून प्रसार माध्यमांनाही विनंती करण्यात आली. भाविकांमध्ये गैरसमज अथवा संभ्रम निर्माण होणार नाही असं आवाहन करत योग्य ती माहिती घेऊनच बातम्या प्रसारित करण्याबाबत भगवती मंदिराच्या विश्वस्त तसंच अध्यक्षांकडून आवाहन करण्यात आलंय. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या चोरीबद्दल पोलिसांकडे सर्व फुटेज आणि सगळी आपण पोलिसांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि त्यासोबतच ट्रस्टही त्या संघटनेवर आणि त्या पद्धतीत त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाईसाठी प्रयत्नशील आहे. गावाने 3 दिवस बंद ठेवलं होतं यांच्यासाठी, तर देवस्थानने ऐकलं नव्हतं. नाही, ही यंत्रणा जी आहे ती गव्हर्नमेंटचीच यंत्रणा आहे. त्या यंत्रणेबद्दल काही प्रॉब्लेम नाही. यंत्रणेमध्ये अशा प्रकारचे लोक असू शकतात, ते कुठेही असू शकतात. त्याच्यासाठी ती यंत्रणा आणि ट्रस्ट वेगवेगळी ती कारवाई करेल. मग त्याला काढून टाकलं का? त्याला आपण तशी काढून टाकण्याची त्यांना सूचना केलेली आहे. पोलीस योग्य तो करतील, तोपर्यंत तरी तो कर्मचारी तिथे नसेल. आद्य स्वयंभू शक्तीपीठ क्षेत्र सप्तशृंगीगड येथे भगवती मंदिर परिसरामध्ये 13 फेब्रुवारी रोजी एक रात्री 9 ते 3 एक घटना घडली. त्याचं रेकॉर्डिंग आम्ही उपलब्ध केलेलं आहे. त्यामध्ये असं लक्षात आलं आहे, जे कर्मचारी आहेत, आम्ही बाहेर कर्मचारी सुरक्षा रक्षक जे नेमले होते, त्यातल्या एका रक्षकांनी त्यातून काठीच्या माध्यमातून पैसे काढायचा प्रयत्न केला आणि ते पैसे त्यांनी काढले असं आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे. त्यानुसार आधी आम्ही अंतर्गत सगळी शहानिशा केली, त्याप्रमाणे त्याचे सगळे प्रूफ गोळा केले. त्यानंतर आमच्या अध्यक्षांपुढे मांडून त्यानंतर आम्ही शहानिशा करून अखेर आज आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सुरक्षा रक्षकाचं नाव आहे हिरामन रावते म्हणून ऐकलं मला त्या माणसाचं नाव सोमनाथ हिरामन रावते वय वर्ष 30 या कर्मचाऱ्याचा आम्ही 100% योग्य ती कारवाई करणार आहोत आणि शासनाचे जे काही नियम आहेत पोलीस डिपार्टमेंटचे ते पूर्ण नियमांचं असं सांगतो आम्ही कृती करून घेऊ. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह रघुवीर जोशी नाशिक.
स्टार 24 फास्ट न्यूज।